तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आणि जी के गुरुजी चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। तरी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आणखी भी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑल वर प्रेस करा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022 बद्दल एक अपडेट आलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खूप कमेंट केलते की सर ऑनलाइन फॉर्म कधी स्टार्ट होतील। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याबद्दल एक गुड न्यूज आणि आनंदाची बातमी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ती मी बातमी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेलच, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला एक लाईक करा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं सर्च करूया गुगलवर ऑनलाइन फॉर्म डेट फॉर पोलीस भरती सन 2022। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याबद्दल काय माहिती आहे तिथे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल रिक्वायरमेंट 2022 एक्झाम डेट। तर नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, खाली काय दिलं आहे, रिलाईज ऑफ नोटिफिकेशन ऑगस्ट 2022। म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली जी जाहिरात रिलाईज करणार आहेत नोटिफिकेशन, ते ऑगस्ट 2022 होईल आणि आपले ऑनलाईन फॉर्म जे स्टार्ट होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्याची डेट बघा फर्स्ट वीक ऑफ सप्टेंबर 2022 आणि लास्ट डेट बघा लास्ट वीक ऑफ सप्टेंबर 2022। तर बघा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपले जे फॉर्म स्टार्ट होतील ते सप्टेंबर महिन्यात। आणि नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिट कार्ड रिलाईज डेट 10 डे फॉर द एक्झाम। तर विद्यार्थी मित्रांनो, त्या गोष्टीचं काही इम्पॉर्टंट नाही, आपल्याला इम्पॉर्टंट फक्त एवढंच आहे की आपले ऑनलाईन फॉर्म कधी स्टार्ट होतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ही फक्त आपल्यासाठी एक हिंट आहे, ऑफिशियल GR वगैरे काही आणखी जाहीर झालेला नाही की आपले फॉर्म कधी स्टार्ट होतील, ॲड कधी पडेल, असा काही GR आलेला नाही। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू नका, पण आपल्यासाठी एक चांगली हिंट आहे की ते आपल्याला समजलं आहे की भरती केव्हा स्टार्ट होणार आहे। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपली जी तयारी आहे पोलीस भरती 2022 पोस्ट काढण्याची, त्याची तयारी पूर्णपणे चालू ठेवा। तुम्हाला एक्स्ट्रा थोडा टाइम भेटला आहे असं समजून चांगला अभ्यास करा। नवीन विद्यार्थ्यांसाठीही खूप आनंदाची बातमी की त्यांना 4-5 महिने अभ्यासासाठी भेटतायत। तर विद्यार्थी मित्रांनो, हीच एक अपडेट होती जी तुमच्यापर्यंत पोहोचायची होती। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद।